अमरावती जिल्ह्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस धनगर वेड्यावर जंगलात रक्तदान करून साजरा करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यातील भानखेडाजवळील घनदाट जंगलामध्ये मेंढ्यांसह धनगर बांधव राहतात. या ठिकाणी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या बेड्यावर 200 मेंढपाळ धनगर बांधवांनी रक्तदानही केलं. तसेच धनगर बांधवांनी वृक्षारोपण करून धनगरी नृत्य सादर करण्यात येऊन एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. दादांचा जो वाढदिवसाच्या निमित्तानं जो कुठं आजचा कार्यक्रम जो आहे तो मेंढपाळांच्या वाड्यांवरती घेण्यात आलेला आहे. त्याचं कारण म्हणजे असं, आता हे संकल्पना हा शब्द माझे ताईंनी पण बोलले की माझी संकल्पना, सगळे म्हणतात की माझी संकल्पना. माझी जरी संकल्पना असेल तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मेंढपाळांचा आणि धनगरांचा, मेंढपाळ धनगरांचा अजितदादांबद्दलचा असलेला जिवाळा, त्या जिवाळ्यात कोटी त्यांनी जे आज रक्तदान शिबिरामध्ये घेतलेला सहभाग, हे खरंच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जेव्हा जेव्हा मेंढपाळांवरती संकटं येतात तेव्हा अजितदादाच त्यांना त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहून त्यांना सहकार्य करतात, ही तेवढंच महत्त्वाचं आहे. आजच्या वाढदिवसाच्या याचं औचित्य साधून, म्हणजे जे की सतत प्रशासनाकडनं, बाकी डिपार्टमेंटकडनं, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं जे की त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप केले जात होते की बा मेंढपाळांमुळे जंगल नष्ट होतो, हे होतो, पण आजच्या याच्यामध्ये आम्ही हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे की मेंढपाळांनी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांचा संकल्प जो आहे हा लाखो वृक्ष लागवड करण्याचा संकल्प हा आजचा आहे. परंतु ह्या सगळ्या संकल्प करत असताना याच्यामध्ये उपस्थिती आणि सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मान्य जिल्हा अधिकारी त्यांच्या मागं जरा काम होतं, फॉरेस्टचे CCF मॅडम, DFO यांनासुद्धा निमंत्रित केलं, परंतु त्यांनी पण ह्या ठिकाणी उपस्थित राहणं हे गरजेचं होतं, कारण यांचं मनोबल वाढवण्यासाठी. कारण मी हे याच्यासाठी म्हणेल का, एकाईकडे ते म्हणतात की बा हे जंगल वाढवत नाही, जंगल नष्ट करतात, तर मला म्हणायचं आहे का दुसरीकडे यांनी रोपणाचा जर कार्यक्रम घेतला तर त्यांचं मनोबल आणि इच्छाशक्ती वाढवण्याच्या करिता खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटने ह्या ठिकाणी व्हिजिट देणं हे गरजेचं होतं. आणि हा असा जो उपक्रम आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व मेंढपाळांनी राबवावा, हा संदेश ह्या आजच्या कार्यक्रमातून जाईल हे एवढंच सांगतो. आणि खरोखर म्हणजे आज ज्या पद्धतीनं ज्या दऱ्याखोऱ्यातून आले जे माझे मेंढपाळ बांधव जे आहेत त्यांनी उपस्थिती दाखवली आणि मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी रक्तदान करण्याची इच्छाशक्तीसुद्धा त्यांनी केलेली आहे.